अनेक वर्षांपासून रासायनिक खतांचा आणि निविष्ठांचाच वापर करून पिकवलेला संत्रा हवा तसा साईजही धरत नाही, क्वालिटी नसते आणि त्याला भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत संत्र्याची बाग जगवायची कशी अशी चिंता अमरावती जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला सतावत होती. मात्र त्यानं परिस्थितीसमोर गुडघे न टेकता सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला आणि सगळं चित्रच पालटलं. ही संत्र्याची बाग अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी शिवारात राहणाऱ्या सुरेश श्रीराव यांनी मोठ्या कष्टानं फुलवली आहे. या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या संत्र्यांच्या झाडांवर कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही, कारण ही सेंद्रिय संत्रा बाग आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून श्रीराव यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केलाय. खरं तर श्रीराव यांनी अनेक वर्ष रासायनिक पद्धतीचा वापर केला, मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता आणि विशेष म्हणजे त्यातून फारसं उत्पन्नही मिळत नव्हतं. पेस्टिसाइड भरपूर महाग होते आणि वरच्यावर ते फवारे मारा लागत होते. आवश्यक असणारे मित्र किडे हे सुद्धा त्याच्यासोबत मरत होते. त्याच्यामुळं जे आपल्याला आवश्यक असतात मधमाशा ज्या परागीकरणासाठी आवश्यक असतात संत्र्याच्या फुलावर येतो तेव्हा त्यासुद्धा त्या त्याच्यामध्ये संपून जात होत्या. रासायनिक शेतीला कंटाळून अखेर श्रीराव यांनी सेंद्रिय पद्धतीची कास धरली. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि मग सुरू झाला सेंद्रिय शेतीचा प्रयोग. श्रीराव यांनी आपल्या शेतात गांडूळ खत तयार करण्यास सुरुवात केली, तसंच ते जीवामृत तयार करतात. गांडूळ खत तयार करतो मी माझ्याकडे आणि माझ्याकडे आता जीवामृतचा प्लांट आहे. त्या जीवामृतच्या प्लांटमध्ये शेण आणि गोमूत्राचं मी एकत्र करून त्याच्यापासून स्प्रे आणि ड्रीपमध्ये सुद्धा ते वापरतो. मला इतका फरक जाणवला आहे की माझ्या संत्र्याच्या झाडाची पाने भरपूर वाढलेली आहे. संत्र्याची फळं ही खूप एकसारखी असून खूप दर्जेदार माल आहे. रासायनिकच्या तुलनेत सेंद्रिय शेतीवर अत्यंत कमी खर्च येतो. ते बागेसाठी शेणखताचा वापर करतात. खर्च कमी आणि आधीच्या रासायनिक शेतीचा जो खर्च लागत होता त्याच्यापेक्षा निम्मा खर्च असून माझ्याजवळच्या गाई आणि माझ्याजवळच्या ज्या माझी शेळीचं खत वगैरे आहे माझ्याकडे त्याचा सर्व फायदा होतो. कीड आणि रोगांमुळे संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झालेत, मात्र सेंद्रिय शेती त्यावर रामबाण उपाय असल्याचं श्रीराव सांगतात. आज जी संत्र्याची बाग म्हणतात की टिकत नाही आहे, रोगामुळे ती सलटते, तर या सल वगैरे जी येते ना ती रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आणि रासायनिक पदार्थाचे स्प्रे केल्यामुळे होते. पण जेव्हा तुम्ही जीवामृत पंचगव्य वगैरे वापरले तर ते तुम्हाला नक्कीच असं वाटेल की नाही आपली जी शेती आहे ही शाश्वत शेती आहे आणि आपली जी झाडं आहे ती आपली अन्नदाते कामधेनू सारखी आपली झाडं आहे. सेंद्रिय शेतीमुळे श्रीराव यांच्या संत्र्यांची गुणवत्ता वाढली असून बाजारात त्यांच्या संत्र्यांना इतरांच्या तुलनेत अधिक दर मिळू लागलाय. साईज आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे मला माझ्या संत्र्याला 750 रुपये कॅरेट आहे, जे बाजारात आज 550-600 रुपये खपून आले. चांगला कॅरेट असल्यामुळं आणि चांगला माल असल्यामुळं मला यावर्षीचा भाव मागच्या वर्षीच इतका येतो. मागच्या वर्षी 200 रुपये कॅरेट होता, यावर्षी 700 रुपये कॅरेटने माझा माल 750 रुपये कॅरेटने माझा माल चालला आहे. त्यामुळे कमी माल असल्यामुळं आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं माझी शेती मला यावर्षी खूप फायद्याची. रासायनिक पद्धतीनं शेती करणं हे दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत चाललंय, कारण खतं आणि कीटकनाशकांच्या किमती वाढत असून शेतीचं आर्थिक गणित बिघडलंय. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेती हा त्यावर उत्तम पर्याय ठरत असून सुरेश श्रीराव यांच्याप्रमाणे अन्य शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती.